आता आपण विल जे आहे त्याच्याबद्दल त्याचं जे महत्व आहे ते सांगा आणि नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र ह्याच्यातला फरक सांगा. विल आणि मृत्यूपत्र हे एकच मानलं जातं. त्या विल करायला पर से तुम्हाला रजिस्टर करावं लागतं असं नाहीये, पण जिथे सावरजंगम इस्टेट असते तिथे आम्ही ऍडवाइस करतो की ते रजिस्टर केलेलं केव्हाही चांगलं. आणि त्याच्यामध्ये जर पुढे जाऊन काही बदल होणार असले की आज एक विल केलेलं आहे, एका व्यक्तीला काही भाग दिलेला आहे, पण नंतर ते बदलायचं आहे, नंतर काही असमाधान झालंय त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल म्हणून, तर त्याला कोडिसील करता येतं. तेही रजिस्टर करणं चांगलं असतं. कायद्याने मस्ट आहे असं नाही, केलंच पाहिजे असं नाही, पण चांगलं असतं. आणि त्या विलचा नंतर जर काही शंका असतील तर प्रोबेट घ्यायला लागतं न्यायालयाकडनं की हे विल खरं आहे. आणि अशा अर्थाने जर काहीच नसेल तर मग वारसा हक्काचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं न्यायालयाकडनं. तर अशा प्रकारे विलचा विनियोग. म्हणजे डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकरांनी जे दोन प्रश्न विचारले होते त्याच्यातला दुसरा जो होता त्याचं हे उत्तर आहे की विल आपण बदलू शकतो. बदलू शकता आणि पण ते रजिस्टर केलेलं चांगलं, पण नसेल रजिस्टर केलं तर जे रजिस्टर केलेलं आहे ते जास्ती व्हॅलिड ठरतं. जरी आणि आधी कुठलं केलं होतं, कुठलं रजिस्टर आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात ठरतात. विटनेसेस आहेत की नाही हे ठरतं. समजा 60 वर्षाच्या वरचा व्यक्तीने विल केलेलं असेल तर डॉक्टरचं सर्टिफिकेट आवश्यक असतं की त्याची संपूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की होशोहवासमध्ये माझं पूर्णपणे मी काय करतो हे मला माहिती आहे आणि हे ठरवण्याची क्षमता आहे असं डॉक्टरनी सर्टिफिकेट द्यावं लागतं. की असं काहीतरी वृद्धत्वामुळे आणि काहीतरी वेड्यासारखं करायचं म्हणून त्यांनी हे विल केलेलं नाहीये, मी या व्यक्तीला ओळखतो असं हे सर्टिफिकेट आवश्यक असतं. बरोबर. आता त्यांचा जो दुसरा पहिला जो प्रश्न होता तो पण अतिशय असं म्हटलं तर असा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की स्त्रियांना जे काही घरकाम केलं जातं त्याचं मानधन अजून तो कायदा झाला नाहीये, तर तरी सुद्धा तुम्ही काय सांगाल त्या विषयावर? त्याच्यामध्ये काय आहे की या विषयावर अनेक मार्गांनी अनेक वर्ष अनेक संस्था खूप प्रयत्न करत आहेत, पण अर्थात त्याला घरातूनही विरोध असतो आणि त्याच्यात भावनिक गोष्टी बऱ्याच अडकलेल्या असतात, समाजाकडनं त्याला विरोध होतो. पण इथे मी असं म्हणेन की परदेशात अशी परिस्थिती असते की जर असं काही घटस्फोट होण्याची वेळ आली तर त्या बाईचं हे सगळं जे कष्ट आहेत हे जमेला धरले जातात आणि त्या माणसाची जी असेल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये तर असं आहे की 40% बाईला दिली पाहिजे आणि त्या माणसाने 40% ठेवायची आणि उरलेले 20% मुलांसाठी विनियोग करायचा. अशा प्रकारचे कायदे आपल्याकडे नसल्यामुळे बायकांचे जे कष्ट आहेत, घरातले कष्ट आहेत किंवा नोकरी करून घरातले जे कष्ट आहेत ते सगळे पाण्यातच गेलेले असतात. तर त्यांना जेव्हा पैशाची गरज वाटते तेव्हा त्या काही करू शकत नाहीत आणि हे एक त्यांना आपण अबला आहोत असं मानण्याचं एक कारण आहे, आर्थिक असुरक्षितता, आणि त्यामुळे ते अन्याय सहन करत नाही. जरी कमावत्या असल्या सुशिक्षित असल्या तरी सुद्धा हे जे अबला असणं जे आहे ते आपल्याकडे कायद्याची अपुरी माहिती हे असू शकतं का? कारण कायद्याची अपुरी माहिती हे जितकं महत्वाचं आहे तेवढं तुमच्या मानसिकतेवर सुद्धा याच्यावर खूप परिणाम आहे त्याच्यातला. की मला इतक्या वर्षातनं असं जाणवलेलं आहे की आता अनेक वर्ष आपण सगळीकडे असं ऐकतो की बायका शिकल्या म्हणून घर मोडतात, तसं नाहीये. बायका शिकल्या जरी आहे तरी त्या जर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडू शकत नसल्या किंवा स्वाभिमानाने राहू शकत नसल्या तर त्या शिक्षणालाही तसा काही अर्थ आहे असं नाही. पण ज्या अशिक्षित बायका सुद्धा आहेत पण त्या स्वाभिमानी आहेत, त्या भले घरकाम करून राहतील, कोणाचा स्वयंपाक करून राहतील किंवा शेतकाम शेतमजुरी करून राहतील, पण स्वाभिमानाने राहतील, पण तिथे त्यांना कष्टाची भीती नसते. पांढरपेशा समाजातल्या आणि इतरही शिकलेल्या बायकांना ते थोडस वाटत राहतं की मी हे काम करायचं का नाही करायचं का, आई वडिलांची मदत घेऊ का नको घेऊ का, त्यांना सांगू का न, या सगळ्यामध्ये त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दडला जातो. सुरक्षित कवच मोडायची त्यांची इच्छा नसते किंवा ते नको वाटतं. त्यामुळे बाकीच्यांनी मदत करावी तर मी पुढे जाईन, पण ती मदत करूनही ते आत्ताचा तरी आमचा असा अनुभव आहे की संधी घेताना घेतात पण ते प्रत्यक्षात अंमलात आणताना खूप त्यांचे मानसिकता मध्ये येते, ब्लॉक खूप असतात मनात. बरोबर. म्हणजे आता ही जी सगळी माहिती आहे या माहितीचा योग्य तो उपयोग प्रत्येक स्त्रीनी करून घेतला पाहिजे.